अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। केंद्र सरकारच्या निषेधार्थ वाढत्या इंधन दरवाढीच्या विरोधात जामनेर तालुका युवा सेनेच्या वतीने आज सायकल रॅली काढण्यात आली। तर यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली। बेंगाई हटाओ या मुद्द्यावरून केंद्र सरकार सत्तेत आलं, मोदीजी पंतप्रधान झाले। आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला वाटायचं की मोदीजी पंतप्रधान झाले आणि या देशाला महंगाई पासून, भ्रष्टाचारापासून, अशा वेगवेगळ्या गोष्टींपासून दूर नेऊन हा नवीन वेळेचा नवीन महाराष्ट्र, या नवीन युगाचा नवीन भारत या ठिकाणी घडेल असं चित्र आम्हाला वाटत होतं। परंतु आपण बघतोय मागच्या सरकारच्या वेळेस हेच भाजपवाले लबाड्या मारत होते, बात्ता मारत होते, महंगाई झाली महंगाई झाली। पेट्रोल वर 60-65 रुपये पेट्रोल असताना, डिझेल असताना हे लोक मोर्चे काढत होते, आंदोलन करत होते। परंतु आता पेट्रोल डिझेल 100 पार गेलंय पण ही लोक कुठे दिसत नाहीये, आंदोलन करताना दिसत नाहीये, मोर्चा करताना दिसत नाहीये, कारण त्यांना या सर्वाशी काही घेणं देणं नाहीये। त्यांना फक्त टीव्हीत दिसायचं असतं, बातम्यांमध्ये दिसायचं असतं आणि मोठ्या मोठ्या बाता मारायच्या असतात। यासाठी हे लोक खोटे आंदोलन करतात, खोटे मोर्चे काढतात। आज आमचा मोर्चा युवा सेनेचा मोर्चा आहे, तो पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात मोर्चा आहे। आपण बघतोय 100 वर गेलेलं आहे, 100 वर, पण केंद्र सरकारकडून काहीच केलं जात नाहीये, मोदी सरकारकडून काहीच केलं जात नाहीये। गॅस आपण बघतोय, गॅस के जे माय मावल्यांना सांगितलं जायचं की त्या चुल्याकडून गॅस कडे आल्या, अरे पण तो गॅस घेऊन घरात दोन ते टाइमचं जेवण करू शकतोय का, त्याला तो गॅस परवडतोय का? या सर्व गोष्टींवर आज युवा सेनेची आमची सायकल रॅली संपूर्ण महाराष्ट्र भरात निघते। तरी मी या केंद्र सरकारचा जाहीर निषेध करतो। आता आपण बघतोय उद्या सुद्धा एक आंदोलन आहे, पण आंदोलन कशावर आहे उद्या? अरे वीज तोडी बद्दल, अरे तो निर्णय तर काल परवाच महाराष्ट्र सरकारने केला। आता सर्वेकडचे वीज चालू होते, सुरळीत होते शेतकऱ्यांची वीज, तरी सुद्धा तुम्ही खोटे आंदोलन करतात, कोणाला फसवतायत? शेतकरी, अरे शेतकऱ्यांना सर्वात जास्त मदत तर जळगाव जिल्ह्यात झाली आहे, सर्वात जास्त मदत जळगाव जिल्ह्यात होते, पडते प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात। ते प्रोसेस एक प्रोसेस असते, ते हळूहळू प्रत्येक खात्यावर शेतकऱ्याच्या सरसकट जी मदत आहे ती पडते, कारण ती शेतकऱ्याची हक्काची मदत आहे। तरी या सरकारला माझा विनंती आहे की लोकांची दिशाभूल करणं सोडा। आपण काय आता आपली कुठे आहे? जे बोंबा मारत होते मागच्या वेळेस की पेट्रोल डिझेल वाढलेलं आहे, 60-65 झालेलं होतं, पण आता 100 पार आहे, आपण कुठे आहे? दिसत आहे कुठे कोणाला? आता उद्याचं जे आंदोलन पण आहे त्यावर सुद्धा मी सांगतो, 2014 पासून कुठे झोपलेले होते? 7,500 मागणाऱ्या एका वाघारीच्या कार्यकर्त्याला सभर सभेत त्याने विचारलं, भाऊ 7,500 भाऊ कुठे आहे? तर त्याला घरातून काढून मारलं, ही संस्कृती तुमची आहे आणि या पाता मारण्या बंद करा,
आता हे इंधन दरवाढ झालेली आहे, त्याबद्दल मी जामनेर तालुका युवा सेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो. 2014 सालीच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी मोदी सरकार यांनी जे खोट्या आश्वासन आपल्या भारतातील जनतेला दिले त्यातील एकाचीही खरी पूर्तता या मोदी सरकारने केलेली नाही. फक्त मतदानाला आकर्षित करण्यासाठी यांनी पेट्रोल, डिझेल, गॅस, आच्छेदिन अशा लबाड गोष्टींचा वापर मतदान घेण्यासाठी यांनी जनतेला दाखवलेला आहे. आज 8 ते 10 वर्ष यांना सत्तेत येऊन झालेली आहेत. मला सांगा, मोदी सरकार यांनी कोणत्या गोष्टीचे भाव आपण इथे कमी केलेले आहेत? कमी तर भाव आपण केलेले नाहीत, मात्र GST सारखा एक बकासूर हे जनतेच्या पोटावर त्यांनी लादलेला आहे. या सगळ्या महागाईचा आम्ही जामनेर युवा सेना तालुक्यातर्फे निषेध करतो. 2 रुपयाने जरी पेट्रोल वाढलं आणि 5 रुपयाने जरी घरगुती गॅस वाढला तरी हे भारतीय जनता पार्टी सरकार मोर्चा काढायची. पण आता फक्त जनतेच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम. निवडणुका लागली, एक पोटनिवडणूक चालली आपली दादराला, दादरा नगर हवेलीला, पूर्ण मंत्रिमंडळ तिथे, पण इथे कुठलंही ते जनतेवरती त्यांनी हे केलेली आहे. इथला विरोधी पक्ष जो आहे आपला महाराष्ट्राचा, तो कुठे गेला इंधन दरवाढीसाठी? भाव एवढे वाढतायत केंद्र सरकारच्या विरोधामध्ये, ऐका त्यांची हिंमत बोलण्याची, पण नाही आहे. जनतेला कुठेही टाका, फक्त खोटे आश्वासन आणि खोटे आरोप महाराष्ट्र सरकारवरती. आणि गाजर वाटपाचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीने हातामध्ये घेतलेला आहे. जनता त्यांच्या या आरोपांना भूलतापा बिलकुल पडणार नाही. या भाषणांमध्ये त्यांनी इंधन दरवाढी असेल, इतर बाजार भाव वाढलेले असतील याबद्दल मोठमोठ्या घोषणा केल्यात. इंधन दरवाढ झालेली, असं झालेलं, भाव वाढलेले आहेत आणि सरकारचा त्यावेळेच्या सरकारचा निषेध केला होता. आता काय, आता मोदी सरकार आता भडीमार करत आहे सामान्य जनतेवर या आमाप भाववाढीचा. इंधन दरवाढ झालेली आहे, सामान्य जनतेवर याचा परिणाम होत आहे मोठ्या प्रमाणावर. तर आता मोदी सरकार कुठं गेलं आहे? मोदी साहेबांना विनंती आहे का, आता तुम्ही बघू शकता महाराष्ट्रभर संपूर्ण युवा सेनेकडून आज आंदोलन केली जात आहेत, मोर्चा काढला जात. यात जास्तीत जास्त युवा मुलं आहेत. युवा मुलं म्हणजे शिकलेली पिढी, आजची पिढी ही तुमच्या विरोधात निषेध करत आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.